तर गाईज बघा, पहिल्यांदा आपलं दुधी भोपळ्याचं फूल उमलले आणि इकडं खाली बघू शकताय तुम्ही भोपळा, आणि ही आहे फिमेल फ्लॉवर आणि ही आहे मेल फ्लॉवर. आणि आत्ता जस्ट मी आणि हे दोन्ही जवळ असल्यामुळं मला पॉलिनेशनला एकदम सोपं पडलं. हे बघा, हे असं पॉलिनेट करायचं जेणेकरून फळ सेट होते. आत्ता मी थोड्याच वेळापूर्वी हे पॉलिनेशन केले. ह्याचे जे परागकण असतात मेल फ्लॉवरचे, ते ह्या फिमेल फ्लॉवरच्या फ्लॉवरमध्ये लावायचे, टच करायचे, जेणेकरून पॉलिनेशनची प्रोसेस कंप्लीट होते आणि फळ सेट व्हायला तयार होते. किती छान वाटते ना, पांढरं शुभ्र फूल वाटते, किती छान दिसते बघा. आणि वातावरण एकदम छान झाले संध्याकाळचे, आता 6:30-7 वाजत आलेत. वातावरणात ही पांढरी फुलं उमलल्यात बघा. अजून ह्या साईडला एक आहे बघा छोटं, आता ते आज उद्यामध्ये उमलून जाईल. आणि दोडका पण लागलेला आहे बघा, दोडका पण सेट झाला आहे. पॉलिनेशन केलं होतं त्याचं आणि सेट झाला आहे तो फायनली. ह्याचं वेल बघू शकताय तुम्ही, दोन वेल आहेत. आता ह्या मोठ्या वेलाचं मी इथं 3G कटिंग केले. 3G कटिंग म्हणजे काय असतं, इथं जे पुढचा शेंडा असतो वेज, तो शेंडा कट करायचा वरचा, जेणेकरून जे हे असे साईड ब्रांचेस असतात ते वाढतात आणि त्याच्यावर आपल्याला फळ भरपूर मिळते. हे बघू शकता आता प्रत्येक पानाला फळ दिसेल तुम्हाला ह्या ब्रांचला. तशीच ही एक ब्रांच आहे, ही एक आहे, आणि आता पुढं इथे इथून एक निघेल बघा, वरून एक, इथून एक, ही एक ब्रांच होईल. असं तिन्ही ब्रांच वाढतील बघा. आता ह्यांची वाढ कशी असणार आहे तुम्हाला मी दाखवणारच आहे. आणि हे दुसरं जे रोप आहे ते इथंपर्यंत आले, हे थोडंसं अजून मोठं झालं की मग मी त्याचं पण 3G कटिंग करणार, जेणेकरून त्याला पण बाकीच्या साईड ब्रांचेस फुटतील. बघा गाईज, आमचं गार्डन आता फुलांनी बहरले, पूर्ण फुलंच फुलं. हे बघा, हे येलो फुलं आहेत, इकडं शेवंती तर माहीतच आहे तुम्हाला, आणि इकडं निशिगंध बघू शकता तुम्ही. निशिगंध किती बहरले बघा, किती ब्रांचेस आहेत आणि जवळजवळ 12 कळे आहेत आणि आता फुलं लागायला लागलं. हे बघा, त्यातली एक छोटीशी एक कळी काय झालं गाईज, इथं कोणता तर किडा लागला आणि त्या किड्यानं खाऊन टाकलं, त्यामुळे इथे छोटी छोटीच फुलं उमलायला लागलेत. बाकीची सगळी वाढ झाल्या, मोठी व्हायला लागलेत, मोठी मोठी फुलं व्हायला लागलेत बघू शकताय. आणि ह्या साईडला व्हाईट जास्वंद, पांढरे शुभ्र जास्वंद आहे, ती पण आली. आणि झेंडू पण सुरूच आहे बघा, झेंडू पण सुरूच आहे. आपला देशी झेंडू असतोय तो आहे, हा पिवळा आणि लाल वेल्वेट कलरमध्ये आहे. आणि गुलाब पण चालूच आहे. हे बघा, हे गुलाब, पिंक गुलाब, अशी फुलं आता चालूच झाल्या तर गार्डनमध्ये विंटर सीझनची फुलं. तर गाईज बघा, आता संध्याकाळी सगळं धुणं आपण धुऊन ठेवलेलं, ते वाळलं म्हणून हे गटोळं घेऊन आलतो. आणि माझ्यासोबत कोण तर आले पण आज आता जराशी तब्येत ठीक नसल्यामुळे आवाज तुम्हाला येत नाही, शांत शांत वाटायला लागले. मम्मीची तब्येत ठीक नाही त्यामुळं आज शांत वाटायला लागले. मग आम्ही दोघं आले, म्हटलं ही काढून घेऊन जाऊया, तिला पण खाली करमत नव्हतं, म्हटलं चल वर जाऊन हंतरून घेऊन येऊ आपलं. पाऊस वगैरे आला काय, राप वगैरे आले किंवा आता इथनं संध्याकाळी गारवा होते, त्यामुळं हे घेऊन जाऊन ठेवायचं. आता गटोळं घेतलेलं आहे जुन्याचं आणि त्या साईडला मम्मी पण आहे, पण तिची आज तब्येत ठीक नसल्यामुळं शांत आहे. चला आता आम्ही जातो खाली. धोबी काट किधर रे, धोबी काट किधर रे.